हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा सो फ्रेंड्स एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी टू पी सी एम अँड पी सी बी दोन्ही ग्रुपची ॲन्सर की एक सप्टेंबरला येणार आहे मग या एक सप्टेंबरला येणाऱ्या अँसर कीमध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं तुम्हाला काय बघायचं आहे म्हणजेच अँसर की म्हणजे नेमकं काय हे या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो ऍन्सर की आल्यानंतर तुम्हाला इथं बोनस मार्क्स मिळणार आहेत तुमच्या एक्झाममध्ये बोनस मार्क्स कसे मिळणार आहेत एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच काही विद्यार्थ्यांना एक हजार रुपये फीजसुद्धा भरावी लागणार आहे अँसर की आल्यानंतर आता ही फीज कोणाला भरायची आहे हे सर्व काही डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपण बघूया की अँसर की म्हणजे काय तर व्हिडिओला आपण सुरू करूया व्हिडिओला सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं कारण की असेच आता तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळत राहतील okay, तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया ओके तर तुम्ही पी सी एम किंवा पी सी बी ग्रुपची एक्झाम दिली असेल किंवा काही जणांनी पी सी एमसुद्धा दिली पी सी बीसुद्धा दिली तर अँसर की येताना पी सी एमची वेगळी येत असते पी सी बीची वेगळी येत असते एकाच दिवशी येत असते फक्त ती तुम्हाला वेगवेगळे इथं चेक करायची असेल ओके त्यानंतर आता ॲन्सर कीमध्ये काय दिलेलं असतं आणि काय बघायचं आहे हे आपण बघूया तर इथं तुमचा जो ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर आहे सोडवलेला आहे एक्झाम मध्ये हो पी सी एम असो किंवा पी सी बी एस हो, तुमच्या अँसर की मध्ये येणार आहे आता यामध्ये अजून काही गोष्टी ऍड होत असतात तुमच्या पेपर तर येणारच आहे पूर्ण टोटल येणार जे क्वेश्चन होते क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये दिले असतील पण का त्यामध्ये काही गोष्टी ऍड होतात ते म्हणजे आपण इथं एक्झाम्पल घेऊया दोन क्वेश्चनचे आणि सांगणार आहे तर बघा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर वन आहे जो तुम्हाला दिला एक्स वाय जेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि याचे चार ऑप्शन देणार आहे वन टू थ्री फोर आणि यामध्ये ऑप्शन ग्रीनमध्ये एक दिलेलं आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थ्री आणि ॲन्सर याचं सी हे आहे करेक्ट ॲन्सर कारण की हे ग्रीनमध्ये दिलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला तुमच्या ॲन्सर कीमध्ये जे ग्रीन ऑप्शन असेल ते इथं करेक्ट म्हणून मार्क केलेलं असेल ठीक आहे ऑप्शन नंबर थ्री आणि ॲन्सर सी आणि च्युसन ऑप्शन सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला खाली दिलेलं असतं च्युसन ऑप्शन 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 नंबर इथं थ्री पाहिजे सॉरी ऑप्शन नंबर इथं थ्री पाहिजे ओके तर म्हणजेच काय की च्युसन ऑप्शन म्हणजे तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे ते इथं दे दिलं असेल आणि जे करेक्ट आन्सर आहे ते इथं तुम्हाला ग्रीनमध्ये दिलं असेल म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता की च्युसन ऑप्शन थ्री आहे आणि करेक्ट ॲन्सरसुद्धा थ्री आहे म्हणजेच एक मार्क मॅथमॅटिक्स असतील तर दोन मार्क बायोलॉजी असेल तर वन मार्क फिजिक्स केमिस्ट्री असेल तर वन मार, वन मार्क असे मार, तुम्ही एक एक मार्क इथं कॅल्क्युलेट uh, करू शकता त्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन नंबर टू दिला आहे पी वाय क्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि चार ऑप्शन तुम्हाला दिले आहेत वन टू थ्री फोर आणि यामध्ये करेक्ट ऑप्शन ग्रीनमध्ये दिला आहे ऑप्शन नंबर वन ए ठीक आहे हे करेक्ट इथं दिलेलं आहे आणि तुम्ही च्युसन ऑप्शन म्हणजे तुम्ही कोणतं सिलेक्ट केलं आहे तर ऑप्शन नंबर इथं डी म्हणजेच काय की चार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे ओके म्हणजेच काय की इथं तुमचं जे ॲन्सर आहे ते इनकरेक्ट आहे म्हणजेच तुम्हाला इथं वन मार्क असेल किंवा टू दोन मार्क असतील हे तुम्हाला मिळणार नाही आहेत म्हणजेच हे तुम्हाला मी दोन क्वेश्चनवरून एक्झाम्पल सांगितलं पण असे तुम्हाला टोटल तुमचे क्वेश्चन दिले असतील ते ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला आलेले आहेत म्हणजेच तुम्ही एक एक करून असे सर्व क्वेश्चन बघू शकता ॲन्सर बघू शकता च्युसन ऑप्शन बघू शकता आणि यावरून तुम्हाला दोनशेपैकी किती मार्क्स मिळाले ओके दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही अॅन्सर की आल्यावरती बघू शकता तर याला म्हणतात अॅन्सर की अँसर की तुम्हाला कळालेला आहे अँसर कीचा मिनिंग तुम्हाला कळालेलं असेल पण आता इम्पॉर्टंट बोनस मार्क्स तुम्हाला कसे मिळणार बोनस मार्क्स तुम्हाला कसे मिळणार आहेत सर्वात इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे बघा बोनस मार्क्स एव्हरी इयर मिळत असतात विद्यार्थ्यांना आणि बाय चान्स म्हणजे हे होत असते मिस्टेक होत असते क्वेश्चन पेपर प्रिंटिंग करताना म्हणजे तुम्हाला कळलं असे की क्वेश्चन इथं चुकत असतात किंवा काही इथं ऑप्शन जे आहेत ते रॉंग सिलेक्ट होत असतात तुमच्या डोक्याच्या वर जाऊन हे बघा की फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन नंबर टू आहे आणि क्वेश्चन नंबर टू आहे पी वाय क्यू आणि ऑप्शन इथं आहे करेक्ट आंसर की किंमत दिल्ला आहे वन नंबरचं दिला आहे आणि च्युसन ऑप्शन काय आहे ऑप्शन नंबर फोर आहे डी आणि तुम्हाला परफेक्टली माहीत आहे की या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर फोरच आहे डी आणि तुम्ही इथं कॅल तुमचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा देऊ शकता की इथं चार नंबरचंच ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन नंबर टूचं पण ॲन्सर कीमध्ये इथं वन नंबर दिला आहे आणि ॲन्सर कीमध्ये एकदम चुकीचं दिलं आहे असं तुम्ही परफेक्टली सांगू शकता एकदम करेक्ट सांगू शकता तर इथं इथं तुमचा बोनस मार्क्स म्हणजे बोनस मार्क्स इथं तुम्हाला मिळू शकतात कसे मिळणार तर यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन सेंड करावे लागतील आता ऑब्जेक्शन सेंड करताना हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचं तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन द्यावे लागणार आणि याचं आन्सर ए वन नंबरचं नाही तर डी नंबरचं आहे आपण एक्झाम्पल घेत तर डी नंबर फोर नंबरचं ऑप्शन आहे तर हे तुम्हाला एक्सप्लेन करून तिथं दाखवावं लागणार आहे आणि जर तुम्ही एकदम करेक्ट असाल ना तर तुम्ही इथं नक्की ऑब्जेक्शन सेंड करू शकता आणि पर क्वेश्चन एका क्वेश्चन ऑब्जेक्शन सेंड करण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये फीज पे करावी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल दादा एक हजार रुपये एका क्वेश्चनसाठी कोण देणार आहे बघा विद्यार्थी देतात मी तुम्हाला मागच्या वर्षात डेटा आता दाखवतो यामध्ये एम एस टी सी जी ट्वेंटी ट्वेंटी वनची माझ्याकडे ही पी डी एफ आहे आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांनी किती क्वेश्चन रेज केलेले आहेत हे सुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता फिजिक्ससाठी एटी टू केमिस्ट्रीसाठी वन एटी म्हणजे एका एका क्वेश्चनची वन थाउजंड फीज आहे तरीसुद्धा विद्यार्थी इथं भरत आहेत कारण की मार्क्स इम्पॉर्टंट आहेत ना ओके त्यामुळे विद्यार्थी इथं रेज करत असतात आणि याचा फायदा बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा होत असतो कारण की बघा एक कंडिशन मी तुम्हाला सांगितली की ऑप्शन वेगळं इथं दिलेलं आहे इनकरेक्ट ऑप्शन दिलेला आहे ॲन्सर कीमध्ये आणि तुम्ही परफेक्टली सांगू शकता की हे ऑप्शन चुकीचं दिलं आहे मी जे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे तेच बरोबर आहे अशी एक केस झाली म्हणजेच काय की चेंज इन ॲन्सर की आता दुसरी केस अशी होत असते बोनस मार्क्सची इनकरेक्ट क्वेश्चन आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला परफेक्टली सांगितलेलं आहे एकवीस सप्टेंबरला जो आफ्टरनूनची शिफ्ट आहे दोन वाजतापासून ते पाच वाजतापर्यंत फिजिक्समध्ये क्वेश्चन नंबर हा आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर आय डी हा आहे आणि यामध्ये हा इनकरेक्ट क्वेश्चन होता आणि यासाठी कोणीतरी वन थाउजंड रुपीज पे करून या क्वशनसाठी ऑब्जेक्शन रेज केलं त्यामुळे याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना झाला आणि तो इनकरेक्ट क्वेश्चन होता म्हणून याचे फुल मास्क सर्व विद्यार्थ्यांना मिळाले म्हणजेच तुम्ही समजू शकता की अशा प्रकारे कोणकोणत्या शिफ्टला कोणकोणते क्वेश्चन रॉंग असतील किंवा ऑप्शन रॉंग दिले असेल ॲन्सर की मध्ये तर इथं काही चेंजेस होत असतात तुम्हाला इथं मास्क बोनस मास्क मिळत असतात तर तुम्हाला कळालेलं असेल की विद्यार्थ्यांना बोनस मास्क कसे मिळतात एक हजार रुपये फीस कोणाला भरावी लागणार आणि खरंच सिरियसली जे विद्यार्थी भरत असतात को त्यांनाच वाटत की आपलं इथं मार्क्स वाढतो तर ते इथं फिलअप करत असतात ऑब्जेक्शन तर अशा प्रकारे असते विद्यार्थी मित्रांनो तुमचे बोनस मार्क्स तुम्हाला मिळत असतात आणि एक हजार रुपये कोणाला भरावे लागतात हे सुद्धा तुम्हाला कळालेलं असेल तर ही खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होती तुम्हाला सर्वांसाठी आणि बघा की ज्या ज्या शिफ्टमध्ये अशा प्रकारचं होईल की क्वेश्चन रॉंग असेल किंवा क्वेश्चन uh, काही विद्यार्थी इथं ऑब्जेक्शन रेज करतील तर तुमचा इथं इथं बेनिफिट होणार तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहे तर बघूया बो कोणाला बोनस मार्क्स मिळतात किंवा काय होणार आहे ॲन्सर की आल्यावर करणारच आहे ॲन्सर की जशी येईल याची अपडेट कशी चेक करायची हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून मी सांगणार आहे त्याआधी तुम्ही कनेक्टेड राहा चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ असाच सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू